स्टूडेंट्स, आज आपण जी कविता पाहत आहोत डबल स्टँडर्ड, त्या कवितेचा मराठीत अर्थ काय ते आता आपण पाहूया. 4.1 डबल स्टँडर्ड्स, पेज नंबर 88. जर तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेल तर पाठ्यपुस्तक समोर ठेवा, म्हणजे कविता तुम्हाला अधिक समजेल. ठीक आहे, सुरू करूया. डबल स्टँडर्ड्स म्हणजे दुहेरी धोरण, म्हणजे घटना एकच असते, लहानांकडून घडणारी आणि मोठ्यांकडून घडणारी, पण ती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बदलली जाते. तर असाच एक मुलगा तुमच्यासारखा की मोठ्या माणसांची तक्रार करतो आहे की मोठी माणसं कशी वागतात, कसं असं एकदा असं बोलतात एकदा तसं म्हणतात, हे कसं काय असं करतात. तर या कवितेत काय सांगितलं ते आपण पाहूया. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. When I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, it's the alarm that's crazy. म्हणजे जेव्हा मी उशिरा उठतो तेव्हा तुम्ही म्हणता की अरे किती आळशी आहेस, उशिरा उठतोस तू. पण जेव्हा तुम्ही उशिरा उठता तेव्हा असं म्हणता की अरे आज अलार्मच लेट झाला. आता पुढचं कडवं बघा. When I say no to something, I am being stubborn. When you say no to something, you are being firm. अरे म्हणजे जेव्हा मी कुठल्या गोष्टीला नाही म्हणतो तर मी स्टबन असतो. स्टबन म्हणजे हट्टी. आणि तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीला नाही म्हणता मी तुमच्या मतावर ठाम असता. अरे हे असं कसं चालेल. When I raise my voice, it is shocking and rude. When you raise your voice, यू आर टीचिंग मी टू बी गुड. म्हणजे जेव्हा माझा आवाज चढतो तेव्हा मी ते रूड असतं. रूड म्हणजे उद्धटपणाचं असतं. पण जेव्हा तुम्ही मोठ्याने बोलता तेव्हा तुम्ही मला काहीतरी चांगलं शिकवत असता. वा रे वा, हे काय असं कसं चालू शकेल. When I break something, I am clumsy and careless. When you break something, it slip. You were helpless. म्हणजे माझ्या हातून काहीतरी तुटतं तेव्हा मी वेंधळा असतो. क्लमझी मीन्स वेंधळा. केअरलेस असतो, निष्काळजी असतो, मला काही काळजी नसते. पण तुमच्या हातून जेव्हा एखादी गोष्ट पडते तेव्हा तुम्ही म्हणता अरे ते चुकून झालं, चुकून घडलं माझ्या हातून असं. तर आता पुढच्या कडव्यात काय म्हटलं आहे बघा. When I do something wrong, I am such a terror. When you do something wrong, it's forgivable error. म्हणजे माझ्या हातून एखादी चूक घडते तेव्हा ते महाभयंकर काहीतरी घडलेलं असतं. पण तुमच्या हातून एखादी चूक जर घडली तर ते एक छोटीशी चूक असते, माफ करण्याजोगी, खूप काही मोठं नसतं. पण तेच माझ्याकडून घडलं तर खूप मोठं असतं असं म्हटलं आहे. आता सेकंड लास्ट कडवं बघा. हां, When I quarrel with a friend, I am wild and naughty. When you quarrel with a neighbor, you are only doing your duty. म्हणजे बघा ना, मी माझ्या मित्राबरोबर जेव्हा भांडतो तेव्हा मी वाईल्ड आणि नॉटी ठरतो. वाईल्ड म्हणजे अगदी असं जंगली, नॉटी खोडकर, नॉटी म्हणजे खोडकर. आणि तुम्ही जेव्हा शेजारच्यांबरोबर भांडता तेव्हा फक्त तुम्ही तुमची ड्युटी करत असता, तुमचं कर्तव्य निभावत असता. अरे हे काय आहे असं, एकदा असं म्हणता एकदा तसं म्हणता, नेमकं करायचं तरी काय. आता शेवटच्या कडव्यात बघा, तो मुलगा एवढा फ्रस्ट्रेट झाला आहे आणि काय म्हणतो आहे तो. सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. ओह, वाय डू पीपल ग्रोन अप अँड स्पॉलाइट द चाइल्ड्स डिलाईट. तर तो मुलगा शेवटी म्हणतो आहे की मी नेहमीच चुकीचा असतो आणि तुम्ही नेहमीच बरोबर असता. काही माणसं मोठी होतात आणि आमच्यासारख्या लहान मुलांचा आनंद हिरावून घेतात. डिलाईट म्हणजे आनंद.